फ्रेंड्स नमस्कार, ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण थंबनेल वाचलंच असेल, तुम्ही झोपताना बेड जवळ ठेवा लिंबाचा छोटासा तुकडा आणि रहा असंख्य आजारांपासून दूर. मित्रांनो, खरंच या व्हिडिओमध्ये मी असं सांगणार आहे की आपण लिंबाचा तुकडा जर आपण झोपताना जर शेजारी ठेवला, अगदी खर्च तर नगण्यच आहे, परंतु त्याचे फायदे जर ऐकाल तर अविश्वसनीय आणि चमत्कारिक असे फायदे आहेत. आणि ते फायदे ऐकल्यानंतर तुम्ही रोज झोपताना लिंबाचा तुकडा तुमच्या बेडजवळ ठेवणारच. तर चला तर पाहूया मित्रांनो की काय होतोय या लिंबाच्या तुकड्याने आपल्या आरोग्यावर फायदे परिणाम. तर लिंबाचा आरोग्यासाठी आणि तसेच सौंदर्य खुलवण्यासाठी किती फायदा होतो हे तुम्हाला माहीतच असेल. आज आम्ही तुम्हाला लिंबाचे असेच काही वेगळे फायदे सांगणार आहोत, कदाचित या फायद्याचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. लिंबाचा एक तुकडा बेडजवळ ठेवल्यानं शरीर व मनाला कितीतरी फायदे होतात. यासाठी तुम्हाला इतकंच करायचं आहे की लिंबाचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर थोडंसं मीठ टाकायचं. हा लिंबाचा तुकडा बेडच्या जवळ ठेवायचा आहे हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं, पण तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की असं केल्यानं फारच चांगले फायदे होतात. पहिला फायदा आहे, नाक मोकळं होतं. अनेकांना लिंबाचा सुगंध फार आवडतो. याचा सुगंध केवळ रिफ्रेशिंग नाही तर अँटी बॅक्टेरियल सुद्धा असतो. सर्दीमुळे तुमचं नाक बंद झालं असेल तर रात्री झोपताना बेडच्या बाजूला नाकाजवळ कापलेलं लिंबू ठेवा. यानं तुम्हाला चांगली झोपही येईल आणि नाकही तुमचं मोकळं होईल, श्वास मोकळा होईल. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे की ताणतणावापासून मुक्ती तुम्हाला मिळणार आहे. लिंबाचा जो सुगंध आहे या सुगंधाला डिस्ट्रेसिंग मानलं जातं, कारण या सुगंधानं तणाव कमी होतो आणि आपल्या इंद्रियांना आराम मिळतो. तुम्हाला फार थकवा जाणवत असेल किंवा तुम्ही तणावाखाली असाल, टेन्शन तुम्हाला येत असेल, तर एक लिंबाचा तुकडा तुमची ही समस्या दूर करू शकते. फक्त मी सांगितलं त्या पद्धतीने लिंबाचा तुकडा आपल्या बेडच्या आसपास ठेवा. खूप दूरही नाही आणि खूप जवळही नाही, हे साधारणपणे दोन तीन फुटापर्यंत आपण हा तुकडा ठेवू शकता. त्यानंतर मित्रांनो, माशा आणि डास आपल्या घरातून पळून लावा. माशा आणि डासांना लिंबाचा सुगंध नकोसा असतो. माशा आणि डासांनी हैराण झाले असाल किंवा झोपेचं खोबरं होत असेल तर झोपण्यापूर्वी बेडजवळ एक कापलेलं लिंबू ठेवा, त्यावर 2 ते 3 लवंगा लावा. याने तुमच्याजवळ माशा येणार नाही आणि डासही येणार नाही, झोप शांत लागेल. त्यानंतर मित्रांनो, झोप मस्त लागेल. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की लिंबाचा सुगंध शरीरात सेरोटोनिन हार्मोनचं प्रमाण वाढवतं. हे सेरोटोनिन हार्मोन चांगल्या झोपेसाठी फायद्याचे असतात, त्यामुळे चांगल्या झोपेसाठी लिंबाचा असा वापर तुम्ही करू शकता. तसेच मित्रांनो, तुम्ही ताजे तवाने सुद्धा होणार आहात. काही समस्या असली तरच फक्त लिंबाचा असा वापर करावा असं काही नाही आहे. इतर वेळीही घरात लिंबू कापून ठेवू शकता. रूममधील हवेची गुणवत्ता चांगली नसेल तर तुम्ही लिंबाच्या तुकड्याचा वापर करू शकता. लिंबाच्या एका तुकड्याने रूममधील हवा मस्त होते आणि तुम्हाला ताजेतवाने सुद्धा वाटू लागणार आहे. तर मित्रांनो, हे होते असे असंख्य फायदे. आणखीन एक महत्त्वाचा फायदा आहे, तोही ऐका आणि नंतरच तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. इन्सोमेनिया, मित्रांनो याला मराठीत म्हणतात की झोप न येणं. बऱ्याच जणांना ही समस्या असते की झोप व्यवस्थित लागत नाही. ही वेगवेगळ्या गंभीर समस्यांची सुरुवात सुद्धा असू शकते. तुम्हाला झोप न येण्याची म्हणजेच इन्सोमेनियाची समस्या जर असेल तर हा फंडा तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते, तुमचं आरोग्य सुधारू शकतं. तर मित्रांनो, करायला काय हरकत आहे, अत्यंत साधारण आणि सोपा उपाय आहे. घरातल्या घरात आपल्या घरामध्ये लिंबू असतंच, फक्त आपल्याला लिंबू कापायचं आहे आणि एक छोटासा तुकडा किंवा एक साधारण पाव भाग लिंबाचा आपण आपल्या बेडजवळ ठेवा. धन्यवाद.